नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा की सर्वांना होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक पहिला, बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती बघा 1 मे 1999 या दिवशी झाली. बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची निर्मिती बघा 1 मे 1999 या दिवशी झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती बघा विद्यार्थी मित्रांनो 1 मे 1999 या दिवशीही झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा दुसरा, बघा पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते. बघा पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा तिसरा, बघा रजत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती. बघा रजत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, रजत क्रांती ही अंडी उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विजयस्तंभ चित्तोडगड विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा. गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, रवींद्रनाथ टागोर यांचा तो काव्यसंग्रह. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा डॉक्टर अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता. डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामध्ये बघा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता. बघा विद्यार्थी मी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील, सन 1998 बघा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला होता. बघा प्रश्न क्रमांक बघा 7 बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला. रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. रंगभूमी दिन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 विद्यार्थी मित्रांनो, बघा 5 नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो रंगभूमी दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक बघा 8 बघा इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक. इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, भगत सिंग यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक बघा 9 बघा CPU या ठिकाणी आपल्याला योग्य फुलफॉर्म सांगायचा. CPU या ठिकाणी योग्य फुलफॉर्म आपल्याला सांगा CPU. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी CPU या ठिकाणी योग्य फुलफॉर्म राहील. प्रश्न क्रमांक बघा 10 बघा तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, तुंगारेश्वर हे अभयारण्य बघा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 11 बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये. मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय विद्यार्थी मित्रांनो नागपूर या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 12 बघा केशवसुत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव. केशवसुत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णाजीव केशव दामले बघा यांचं ते या ठिकाणी केशवसुत या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे.
बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना बघा 7 एप्रिल 1948 बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 14 बघा डॉप्थेरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे. बघा डॉप्थेरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील. डॉप्थेरिया हा रोग मानवी शरीरामध्ये विद्यार्थी मित्रांनो गळा या भागाला होणारा तो या ठिकाणी आजार आहे. प्रश्न क्रमांक बघा 15 बघा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी बघा काय आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील. प्रीती संगम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 16 बघा भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुलटे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला. भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुलटे कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 राहील. कुलटे हा भारतामधला पहिला पोलाद कारखाना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक 17 रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग. रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो रॉकी ही पर्वतरांग विद्यार्थी मित्रांनो उत्तर अमेरिका या खंडामधली ती एक प्रमुख पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक बघा 18 बघा पटना हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर. पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पटना हे शहर विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक 19 बघा भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. मध्य प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक बघा 20 बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 21 बघा झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसले. बघा झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता झेलम नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो श्रीनगर हे शहर प्रामुख्याने वसले. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 22 बघा बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बुलंद दरवाजा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील. विद्यार्थी मित्रांनो बुलंद दरवाजा बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 23 बघा नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. नवे मंगरुळ हे बघा पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो नवे मंगरुळ विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक बघा 24 बघा थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक बघा 25 बघा माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे. माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो माउंट बॅटन योजना विद्यार्थी मित्रांनो बघा 3 जून 1947 बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विद्यार्थी मित्रांनो 1947 या वर्षीची ती योजना आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा. बघा भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. सन 1861 विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक बघा 27 बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF यांची स्थापना खालीलपैकी. बघा BSF यांची स्थापना खालीलपैकी कधी झाली. BSFची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बघा 1 डिसेंबर 1965 विद्यार्थी मित्रांनो BSFची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा 28 बघा शिक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला तो. बघा विषय आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे. बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच तो प्रश्न आहे. शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय आहे. बघा समवर्त सूची या बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 29 बघा, आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालील पैकी, बघा आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा आशियाई विकास बँकेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो मनीला फिलिपाईन्स या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक बघा 30 बघा, गुरुदेव हे टोपण नाव खालील पैकी कोणाचं टोपण नाव, गुरुदेव हे टोपण नाव खालील पैकी कोणत्या, बघा खालील पैकी कोणाचं या ठिकाणी टोपण नाव, गुरुदेव. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, रवींद्रनाथ टागोर यांचं गुरुदेव हे टोपण नाव आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न 31 बघा, ग्रहामध्ये सर्वाधिक घनता, बघा पृथ्वी या ग्रहाचे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढील पैकी कोणता, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढील पैकी कोणता ग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, शनिग्रह विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी घनत्व असलेला तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक बघा 32 बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालील पैकी, बघा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालील पैकी किती आहे. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, 1/6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 33 बघा, भारतीय सेना दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा, बघा भारतीय सेना दिवस खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला, भारतीय सेना दिवस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, 15 जानेवारी विद्यार्थी मित्रांनो भारतीय सेना दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी बल्लारपूर हा कागद कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामधला तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक बघा 35 बघा, भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढील पैकी, बघा भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना विद्यार्थी मित्रांनो कपूरथळा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, कॉफीमध्ये खालील पैकी कोणते अपायकारक द्रव्य असते, बघा कॉफीमध्ये खालील पैकी कोणते अपायकारक द्रव्य असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कॉफीमध्ये या ठिकाणी कॉफीन या ठिकाणी, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, झिंक फॉस्फाईड हे पुढील पैकी, बघा झिंक फॉस्फाईड हे खालील पैकी काय असते. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगा, झिंक फॉस्फेट हे खालील पैकी काय असते ते. प्रश्न क्रमांक बघा 38 बघा, पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर खालील पैकी कोणत्या पदार्थामध्ये, बघा पचनक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टार्चचं रूपांतर खालील पैकी कोणत्या पदार्थामध्ये होत असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, पचनक्रियेमध्ये बघा स्टार्चचं रूपांतर विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोजमध्ये ते होत असते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, दाब ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची राशी आहे, बघा दाब विद्यार्थी मित्रांनो ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची राशी आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दाब ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची राशी आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा दाब ही बघा या ठिकाणी आदिश राशी या प्रकारची ती राशी आहे. प्रश्न क्रमांक बघा 40 बघा, झेंडा सत्याग्रह पुढील पैकी कोणत्या वर्षी झाला होता, बघा झेंडा सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो खालील पैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील, झेंडा सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो सन 1923 या ठिकाणी तो झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र पुढील पैकी कोणा, कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालील पैकी कोणाचं आहे, कॉमनवेल्थ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील, कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र बघा, बघा ॲनी बेझंट यांचं ते वर्तमानपत्र आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, बंदी जीवन हे पुस्तक खालील पैकी कोणाचं, बघा बंदी जीवन हे पुस्तक खालील पैकी कोणाचं पुस्तक, बंदी जीवन नावाचं पुस्तक. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, सजिंद्रनाथ सन्याल यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तैनाती फौजेची स्थापना खालील पैकी कोण, तैनाती फौजेची स्थापना खालील पैकी कोणी केली, तैनाती फौजेची स्थापना. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 लॉर्ड वेलसली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केडगाव येथे मुक्तिसदन यांची स्थापना खालील पैकी, मुक्तिसदन यांची स्थापना खालील पैकी कोणी केली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील, पंडिता रमाबाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भारतामध्ये बघा हिवाळी पर्जन्य खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते, हिवाळी पर्जन्य. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील, भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे लोकमान्य टिळकांनी इंग्रजीमधून या ठिकाणी प्रसिद्ध केले होते.
बघा या ठिकाणी अश्व क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील, मराठा वर्तमानपत्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो, बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक बघा या ठिकाणी चार राहील, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, रायचूर हे क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा रायचूर हे क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं क्षेत्र आहे रायचूर. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक बघा दोन राहील, रायचूर हे क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामधलं ते क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक बघा 49 बघा, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील, गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 50 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा पुढीलपैकी कोणती मृदा आहे. बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रेगूर मृदा, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, संथाली बघा जमात पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात, संथाली आदिवासी जमात. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील, पश्चिम बंगाल राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो संथाली आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले बघा लढाऊ हलके विमान पुढीलपैकी, बघा संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले हलके लढाऊ विमान पुढीलपैकी कोणतं विमान आहे. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक या ठिकाणी तीन राहील, तेजस विमान या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचं मुख्यालय, बघा इस्रोचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका, बघा इस्रोचं मुख्यालय, बघा विद्यार्थी मित्रांनो इस्रोचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी अश्व क्रमांक बघा चार राहील, श्रीहरिकोटा बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो इस्रोचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढे, डल हौसी बघा हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, डल हौसी, बघा विद्यार्थी मित्रांनो डल हौसी बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. बघा अश्व क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री, बघा भारताची बघा पहिली महिला मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण आहे, भारताची पहिली महिला मुख्यमंत्री. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक बघा तीन राहील, सुचेता कृपलानी या भारतामध्ये या ठिकाणी पहिल्या त्या मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चार मिनार ही वास्तू पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये, चार मिनार ही वास्तू पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो चार मिनार ही वास्तू विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या शहरामध्ये आहे. अशा पुढचा बघा, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, केदारनाथ हे ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, केदारनाथ. मग या ठिकाणी अश्व क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील, उत्तराखंड या राज्यामध्ये, या ठिकाणी अश्व क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे खालीलपैकी कोणत्या शहर, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा भाभा ॲटॉमिक रिसर्च विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहरामध्ये आहे. पुढ प्रश्न बघा पुढचा बघा, संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी, बघा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक बघा या ठिकाणी तीन राहील, बघा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा म्हणजेच विजयेंद्र रणगाडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये, बघा सालार जंग म्युझियम पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. बघा या ठिकाणी अश्व क्रमांक बघा या ठिकाणी बघा सालार जंग म्युझियम, बघा म्युझियम विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, ऊटी, बघा ऊटी हे बघा भारतामधलं बघा थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा ऊटी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो या पण प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे, सर्वांनी डोला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालवडामोडीचं PDF, मागील सर्व पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.